बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कळवण दळणवळणासाठी महत्त्वाचे घटक म्हणजे सुसज्ज रस्ते. रस्ते चांगल्या प्रतीचे असल्यास विकासाच्या चक्राला गती मिळते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये जा करण्यासाठी मालवाहतुकीसाठी रस्ते सर्वात महत्त्वाचे असतात. मात्र हेच रस्ते खड्ड्यांनी ग्रासले की ते जीवावरही उठतात. अशीच अवस्था कळवण तालुक्यातील रस्त्यांची झाली आहे. कळवण तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमांक 22 कळवणकराशी गुजरातला जोडणारा एकमेव महत्त्वाचा रस्ता आहे. कळवण देवळा चांदवड या भागातील शेतमाल गुजरातला पाठवण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. तसेच गुजरातमधील सापुतारा हे पर्यटन स्थळ जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात धुळे मालेगाव औरंगाबाद या ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांसाठी हा मुख्य रस्ता आहे. कळवण तालुक्यातील अर्धे शक्तीपीठ असलेले श्री सप्तशृंगी माता गडाकडे जाणाऱ्या गुजरात राज्यातील भाविकांसाठी हा प्रमुख मार्ग आहे. तसेच तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी बांधवांना उपचारासाठी बाजारासाठी तालुक्याला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. मात्र सध्या या रस्त्याची अवस्था जी आहे ती गंभीर झाली आहे. नेमकं रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. रात्री बेरात्री रस्त्याने वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कारण मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनाचे मोठे नुकसान होते. अशातच वाहनांना साईट देताना वाहन चालकामध्ये वादही होतात. खड्डे टाळण्याच्या नादात या मार्गावर सतत अपघाताचे सत्र सुरूच आहे. या भागातून उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात पोहोच करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका रस्त्यातील खड्ड्यांमुळे पोहोचत नाही. काही वेळा वेळेवर उपचाराअभावी रुग्णांना प्राणही गमावे लागत आहे. मात्र प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने का पाहत नाही असा प्रश्न तालुकावासियांना पडला आहे. ठिकठिकाणी निव्वळ मुरुम माती टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची जवाई शोध प्रकार चालू आहे. मात्र अजून मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल की पुन्हा चिखल होऊन खड्डे निर्माण होणार. रस्ते निर्माण करून वर्ष दोन वर्ष होत नाही तोपर्यंत रस्त्याची चाळण कशी होते हाही एक संशोधनाचा भाग आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी या गंभीर विषयांकडे का दुर्लक्ष करतात असाही प्रश्न जनतेला पडला आहे. चांगल्या पद्धतीने रस्ते तयार करून ते अधिक काळ कसे टिकतील याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. प्रबंधी महाराष्ट्रसाठी मनोहर गायकवाड कळवण. राज्यमार्ग 22 या ठिकाणी आहे. हा रस्ता कळवणहून गुजरातला जोडणारा प्रमुख असा कळवण तालुक्यातील रस्ता आहे. तुम्ही पाहत असाल की हा रस्ता पूर्ण चिखलाने माखलेला आहे, पूर्ण चिखल झालेला आहे. त्यावरती आणि मोठमोठे असे खड्डे तयार झालेले आहेत. या ठिकाणी डांबर किंवा तुम्हाला खडी किंवा असं काही दिसणारच नाहीये. पूर्ण खड्डे निर्माण झालेले आहेत आणि याच्यातनं गाडी चालवावी कशी असा मोठा प्रश्न ड्रायव्हरांसमोर निर्माण झालेला आहे. आणि यामुळे काय होत आहे की रस्त्यांमध्ये खड्डे निर्माण झाल्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यांवरती अपघातांचा सत्र जो आहे तो मोठ्या प्रमाणात चालू आहे. रात्री त्या ठिकाणी पर्यटकांच्या दोन गाड्या पडलेल्या आहेत रस्त्यावर ना बाजूला जाऊन. आणि अशा पद्धतीने आणि नेमकं प्रशासन का सुस्तावलेलं आहे हा एक प्रामुख्याचा भाग आहे की कुणाच्या तरी एखाद्याचं नाहक जीव जाण्याची वाट पाहत आहे आणि ज्यावेळेस बळी जाईल त्यानंतर त्यांना जागेल का. आणि ड्रायव्हरांचा आपण या ठिकाणी अनुभव पाहणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर चला मग आपण या ठिकाणी जे काही ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी रस्त्यांचा जो वाढता अपघात आहे, रस्त्यांची रस्त्यांवरती वाहनांचे अपघात होत आहेत. मोठ्या प्रमाणात रस्ते खचले गेलेत, खड्डे पडलेत आणि ड्रायव्हरांना गाडी चालवताना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय. तर तुम्हाला काय वाटतंय रस्त्यांच्या परिस्थितीमुळे तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो? सध्या बारका रस्ता आहे बरं का. रस्ता बारका असल्यामुळे काय होते बारकीचे रुंदीकरण थोडं व्हायला पाहिजे. आणि काय होते बारक्या गाड्या आल्या का नाही मोठ्या गाड्यांना पूर्ण खाली दाबावं लागतंय गाड्या. आता तुम्ही कुठून कुठे चाललात? आता आम्ही ह्याला चाललोय इंदापूरला. इंदापूरला डेअरीची गाडी आहे. मग तुम्ही ज्यावेळेस हातगड पासून खाली उतरल्यानंतर रस्त्यांची अवस्था काय कशी वाटते तुम्हाला? काय झालंय माहिती का सगळं, आता पावसामुळे इतकं खड्डे पडलेत ना, मला टायर फुटला रात्री, इतका त्रास झाला मला घाटामध्ये. हा इकडे टायर फुटला रात्री. रात्री तुम्ही घाटातच होते? हा घाटातच होतो. काय सांगत परत मग टिपणी बी जोडली पण टिपणीमध्ये हवा कमी होती. नंतर परत मग रिक्षा केली, रिक्षा परत हवा भरून आणली आणि नंतर टायर बसवला. म्हणजे खड्डे रस्त्यांना खड्डे असल्यामुळे खड्डे हा जास्त खड्डे आहेत ना रस्त्याला संकटांना सामोरं. हा आता हे बघा ना, ह्या रस्त्यामध्ये दोन हे बसत नाहीत ना, दोन गाड्या वाहन बसत नाहीत, त्यामुळे साईडला दाबली की पूर्ण खाली म्हणजे खड्डे जाते ना साखी एक आणि एक वर राहते.
आता ही अपघात जे झालेला आहे ते त्यामुळे झालेला आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे प्रशासनावर, तुम्ही काय म्हणाल? फक्त रस्ता व्यवस्थित व्हावा एवढेच फक्त अपेक्षा आहे, बाकी नाही. रस्ता व्यवस्थित व्हावं एवढीच अपेक्षा. बाकी गाडी चालवताना आपल्याला काय अडचणी निर्माण होतात आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्यांना सामोरं जावं लागतं? फार फार नुकसानी झाली सर, आणि फार आम्हाला गाडीचं पण नुकसान होतं आणि आमच्या अंड्याचं पण नुकसान होतं. त्याच्यामुळे तुम्ही सरकारला सांगा का याच्याकडे लक्ष द्यावा. सुरुवातीला फार चांगलं होतं, आता आता तर फारच खराब झालेली आहे. ऍक्सिडेंट वाढला आणि सगळं सगळंच. आता काही ठिकाणी मुरून टाकून आणि दुरुस्ती चालू आहे, तर तुम्ही त्या मुरून टाकल्यानंतर रस्ते राहतील का व्यवस्थित किंवा काय कसं काय वाढतो? नाही नाही, मुरून टाकल्यानंतर कसं करायला, म्हणजे पुन्हा ते चिखल चिखल तयार होणार आणि परत जे रस्ते जसे आहेत तसेच तसेच होतील नक्कीच. तुम्ही काय म्हणा सरकारला? तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बा सरकारने. बस बस अभी जब आप यहाँ से कराची के बाद पीछे जब यहाँ पे गुजरात की तरफ निकले तो रस्ते में आपको कौन कौन सी दिक्कतें आ रही? रास्ता बहुत खराब है अभी, जैसे तो मतलब मुरुन डालना चालू है तो अभी फिर भी महीना दिन महीने से मतलब खराब हो गया, ज्यादा खराब हो, ज्यादा खराब हो. एक तरह नहीं निकालेंगे. गाड़ी चलाने में आपको कौन सी दिक्कत हो रही है? बस की दिक्कत हो रही है. क्या चाहते हैं आप? रोड डालना सर बहुत खराब रास्ते. हाँ तो आपको गाड़ी चलाने में क्या दिक्कत हो रही है? दिक्कत होती है गाड़ी थोड़ी मेंटेनेंस ज्यादा निकलता है, जिंदगी में पैसा बढ़ गया. तो अभी रास्ते की स्थिति क्या है? रास्ता बहुत खराब है. तो क्या चाहते हैं? रास्ता बने तसेच हा जो कळवणचा जो पश्चिम पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये पाठीमागे जे आरोग्य व्यवस्था आहे त्यासाठी कळवणला जावं लागतं किंवा एखादा इमर्जन्सीचा पेशंट असेल, डिलिव्हरी असेल किंवा सर्प इच्छू यासारखे जे सरपटणारे प्राणी यांचा दंश असेल आणि यासाठी उपचारासाठी दळवटला किंवा कळवणला जावं लागतं. इमर्जन्सी असेल तर नाशिकलाही जावं लागतं आणि म्हणजे एखाद्या वेळेस जर इमर्जन्सी असेल त्यावेळेस पेशंट या रस्त्याने कशा पद्धतीने दवाखान्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना उपचार केव्हा मिळेल हेही तेवढंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण एखाद्या वेळेस उपचाराअभावी रस्त्यातच काही वेळेस बऱ्याच वेळा काही रुग्णांना प्राण सोडावा लागतं आणि जर रस्ता जर खराब असेल तर बराचसा वेळ जो आहे तो या रस्त्यांमध्ये जातो. तेव्हा प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्यांकडे लक्ष द्यावं. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामॅन योगेश बागुसह मी मनोहर गायकवाड, कळवण, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.